मोरिया मोरिया गणपति बप्पा मोरिया, मोरिया मोरिया गणपति बप्पा मोरिया। मंडळी, खरं तर गणपति बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्यासाठीच गणपति बाप्पांना आज सगळेच जण घरी आणतात। तसं आपल्या रुचकर मेजवानीच्या स्वयंपाकघरात आम्ही पण गणपति बाप्पांना इथे विराजमान केलंय। मंडळी, आपण गोड थोड हे नेहमीच करतो, मोदकही होतात, पण गणपति बाप्पासाठी स्पेशल नैवेद्य म्हणूनच आज मी शाही मसाले भात तुम्हाला दाखवणार आहे आणि गणपति बाप्पाला अर्पण करणार आहे। चला तर मग तयारीला लागूया। मंडळी, शाही मसाले भात खूप सोप्पा आहे, पण त्याची पूर्वतयारी करणं अत्यंत गरजेचं आहे। ह्याचं कारण, सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या छानपैकी कापून चिरून घ्यायच्या आणि मग त्या फोडणीला टाकायच्या। सर्वप्रथम आपण गॅस ऑन करूया। 2 चमचे तेल, 2 चमचे साजूक तूप, थोडंसं तेल आणि तूप गरम होऊन द्यायचं आहे। तेल आणि तूप छान तापलेलं आहे। आता मोहरी 1 चमचा, हिंग 1/2 चमचा, 4 ते 5 मी हिरव्या मिरच्या मध्ये फक्त चिरून घेतलेल्या आहेत, त्या सगळ्या फोडणीला घालायच्या आहेत। 2 कढीपत्त्याची छानपैकी अशी देठ, त्याच्यामध्ये 15 ते 20 साधारण कढीपत्ता असेल, ही सगळी फोडणीला घालायची आहे। 1 वाटी काजू, 1 वाटी बदाम, हे मी अख्खे घेतलेले आहेत। आता आपल्याला घ्यायचा आहे अख्खा मसाला, ज्यात मी घेतलं आहे तमालपत्र, 4 फूल, दालचिनी, हिरवी वेलची, त्यानंतर काळी मिरी आणि जिरं, हे सगळं फोडणीला घालूया। थोडंसं परतून घेऊया। आता आपल्याला ह्यामध्ये मी थोडेसे काजू आणि बदाम कापून पण घेतलेले आहेत, तेही फोडणीला घालायचेत। तसंच कोथिंबीर बारीक चिरलेली, हीही आपल्याला 1/2 फोडणीला घालायची आहे, त्याचा एक खूप छान स्वाद येतो। आता सगळ्या भाज्या, भाज्यांमध्ये पहिल्यांदा मी घेतली आहे तोंडली, ही साधारण 100 ग्रॅम आहे, ती आपल्याला आपल्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता। कापून मी त्याचे उभे छान तुकडे करून घेतलेत। हिरवे वाटाणे साधारण 1 वाटी, 100 ते 150 ग्रॅम, फ्लॉवरचे छानपैकी बारीक चिरलेले तुकडे, वांग साधारण 1 वांग्याचे 8 तुकडे करून घेतलेत, अशी 2 वांगी घेतलेली आहेत। गाजर मी उभं चिरून घेतलं आहे, साधारण 1 मध्यम आकाराचं, छान सोलूनही घेतलेलं आहे। ह्यात आपल्याला घ्यायचं आहे 1 मोठा टोमॅटो किंवा 2 मध्यम टोमॅटो बारीक चिरलेले। 1 वाटी मी छानपैकी शेंगदाणे भिजवून ठेवले होते, तेही त्याच्यामध्ये घालायचे। आणि आता पुन्हा हे छान परतून घेऊया। हे सगळं छान परतून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय, गोडा मसाला घ्यायचा आहे, कारण आपण मसाले भात तयार करतोय। साधारण मी 1.5 चमचे घेतलेले आहे। आता आपल्याला काय करायचंय, त्याच्यामध्ये साधारण 1 चमचा साखर घालायची आहे, चवीनुसार मीठ। आणि आता आपण काय केलंय, बासमती राईस घेतला आहे, कारण जनरली जेव्हा आपण मसाले भात करतो तेव्हा आपण कोलम घेतो, पण मी आज बासमती राईस घेतलाय कारण शाही मसाले भात करायचा आहे। साधारण स्वच्छ धुऊन 1/2 तास पाण्यामध्ये सोक करून घ्यायचा आणि मग ह्याच्यामध्ये तो छान मिक्स करायचा आहे। 200 ते 250 ग्रॅम बासमती आहे। छानपैकी आता हा सगळा जो राईस आहे ना, तो आपण मस्तपैकी ह्याच्यामध्ये सगळ्या भाज्यांमध्ये आणि मसाल्यामध्ये त्याचा मसाला लागेल असं सगळं ढवळून घ्यायचं आहे। आता काय करायचं आहे, तर महत्त्वाची गोष्ट आहे की आपण जेव्हा शाही असं म्हणतोय ना, तेव्हा मी काय केलं, ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात न करता मी 1 अख्खा नारळ घेतला होता, तो फोडून मस्तपैकी त्याचं नारळाचं दूध काढलेलं आहे आणि ते नारळाचं दूध आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत। म्हणजे आज आपला मसाले भात जो आहे ना, तो छानपैकी नारळाच्या दुधात वाफवला जाणार आहे। आणि ऑफकोर्स त्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स तर आहेतच, त्याच्यामुळे तो शाही तर होईल। साधारण मी म्हटलं तसं की एक नारळ, ऑफकोर्स तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडेल की एका नारळाचा इतका रस निघतो का। मंडळी, गावावरनं नुकतेच काही लोक आले होते, त्यांनी भेट म्हणून नारळ आणला होता, त्याच्यामुळे तो मोठा होता। आपण जेव्हा छोटे नारळ वापरतो तेव्हा 2 नारळाचा रस वापरा,
किंवा जर तुम्ही फ्रेश नसेल तर 1 लिटर नारळाचं दूध आणायचं आणि ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे. आता काय करायचं आहे ह्याच्यामध्ये की आपण थोडंसं फक्त मिक्स करायचं आहे आणि लगेचच अजून त्याला शाही करण्यासाठी मी इथे केशराच्या काही काड्या घेतल्या आहेत, पण भरपूर घेतल्या आहेत बरं, बाप्पाला नैवेद्य दाखवायचं आहे. 20-25 छानपैकी केशराच्या काड्या, कारण नारळाच्या दुधामध्ये जेव्हा त्या जातात तेव्हा त्याचा पूर्ण अर्क जो आहे त्याच्यामध्ये उतरतो. लेड लावूया. लेड लावल्यानंतर आपल्याला मोठ्या आचेवरती किमान 5 ते 7 मिनटं छानपैकी त्याला उकळी येईपर्यंत शिजू द्यायचं आहे. त्यानंतर मध्यम आचेवरती 15 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. मंडळी 20-25 मिनटात शाही मसाले भात आपला तयार होईल. 7 मिनटं आपण छानपैकी मोठ्या आचेवरती त्याला शिजवून घेतलं होतं, त्याच्यानंतर 15 ते 20 मिनटं आपण मंद आचेवरती आपला शाही मसाले भात शिजवला होता. आता पाहूया तो झाला आहे की नाही. आ हा 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 हा, फर्स्ट क्लास, छान झालेला आहे. आता काय करायचं आहे, साजूक तूप 1 चमचा, तवरनं सोडायचं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, काजू आणि बदामचे तुकडे जे आपण बारीक करून घेतले होते, केसराच्या छानपैकी काड्या. पुन्हा एकदा छानपैकी 5 मिनटं आपल्याला वाफेवरती हा भात शिजवून द्यायचा आहे, म्हणजे शाही मसाले भात तयार होईल. 5 मिनटं झालेली आहेत, पाहूया वाफेवरती तो भात शिजलाय का. फर्स्ट क्लास, छान शिजलेला आहे. आता आपण तो सर्व्ह करून घेऊया. गणपती बाप्पासाठी शाही मसाले भात तयार आहे. मंडळी बाप्पाला नैवेद्य दाखवा आणि स्वतः मस्त करा, असा हा पदार्थ तुम्हाला कसा वाटलाय हे कळवण्यासाठी काय करायचं आहे, रुचकर मेजवानी हा आपला चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, लाईक करायचं आहे आणि त्यावरतीच कमेंट करायचं आहे. रुचकर मेजवानीच्या आमच्या संपूर्ण टीमकडनं तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. मी शेफ तुषार प्रीती देशमुख आज तुमची इथेच रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.